नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। मंडळी, सर्वत्र दिवाळीचे वेद लागले आहेत। दिवाळी म्हणजे एक सणांची शृंखलाच असते। संपूर्ण वर्षभरातील महत्त्वाचे योग दिवाळी दरम्यान येतात। या योगांदरम्यान कशा प्रकारे ईश्वराची सेवा करावी, कोणते शास्त्रोक्त नियम पाळावेत, विधी कराव्यात की जेणेकरून आपणास या सर्व योगांचा द्विगुणित लाभ होईल, काय आहे या सणांमागील पार्श्वभूमी, हे सर्व योग्य व सविस्तरित्या पाहणार आहोत। सण 2020 हे वर्ष अनेक अर्थाने विशेष आणि वेगळे ठरत आहे। या वर्षी आपणास अनेक संकटांचाही सामना करावा लागला, अनेक महत्त्वाचे धार्मिक योगही जुळून आले होते। त्याचप्रमाणे नोव्हेंबर मध्ये अनेकविध व्रतवैकल्य आणि सणउत्सवांची रेलचेल असणार आहे। वर्षभरातील सर्वात महत्त्वाचा आणि अनन्यसाधारण महत्त्व असलेला दीपोत्सव म्हणजे दिवाळी हा सण येणार आहे। दिवाळी पाठोपाठच वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजन, स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे दिवाळी पाडवा आणि भाऊबीज, कार्तिक एकादशी असे अनेक महत्त्वाचे योग येणार आहेत। या प्रत्येकच सणाचे आपले असे एक वेगळेच धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। या पुढील भागांमध्ये आपण या प्रत्येकाबद्दल सविस्तर माहिती पाहणारच आहोत। आजच्या भागात विशेषतः नोव्हेंबर मध्ये कोणकोणते महत्त्वाचे सण उत्सव योग येणार आहेत याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। चला तर जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यात कोणते महत्त्वाचे योग येणार आहेत। तत्पूर्वी आपणा सर्वांचे गुरुदेव दत्त या संस्कृती जोपासणाऱ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत। आपण अजूनही चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज आपणास त्वरित उपलब्ध होतील। या वर्षीचा नोव्हेंबर महिना हा विशेष महत्त्वाचा आहे। या वर्षी चातुर्मास हा अधिक मास आल्यामुळे 5 महिन्यांचा आहे आणि या चातुर्मासाची सांगता नोव्हेंबर महिन्यात होणार आहे। चातुर्मासामध्ये करावयाचे राहिलेले सर्व विधी आपण आताही पूर्ण करू शकता। नोव्हेंबर महिन्याची सुरुवात संकष्ट चतुर्थीने होणार असून सांगता मात्र गुरुनानक जयंतीने होईल। नोव्हेंबर महिन्यात 2 एकादशी येणार आहेत, पैकी कार्तिकी एकादशीने चातुर्मासाची सांगता होईल। चला तर जाणून घेऊया नोव्हेंबर मधील सण उत्सवांविषयी। कोणत्याही कार्याची सुरुवात गणपती बाप्पाचे स्मरण करून केली जाते, त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील सण उत्सवांची सुरुवात संकष्ट चतुर्थी व्रताने होणार आहे। बुधवार दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी संकष्ट चतुर्थी असून हा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे। या दिवशी श्री गणेशाचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे। चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे औक्षण करून बाप्पाची पूजा करून मग व्रत सोडावे। वर्षभर केल्या जाणाऱ्या संकष्ट चतुर्थी व्रताला जसे महत्व आहे, त्याचप्रमाणे एकादशी व्रतालाही विशेष महत्व आहे। वास्तविक सामान्यपणे वर्षभरात शुद्ध आणि वद्य पक्षात मिळून 24 एकादशी येतात, मात्र यंदा अश्विन महिना अधिक असल्यामुळे या वर्षी 26 एकादशी असणार आहेत। वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींना भगवान विष्णू पांडुरंगांचे पूजन केले जाते। अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीस रमा एकादशी म्हणतात। 11 नोव्हेंबर बुधवारी रमा एकादशी हे व्रत असेल, त्याचे महत्व आपण पुढे पाहणारच आहोत। गुरुवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी वसुबारस असणार आहे। अश्विन कृष्ण द्वादशीस, गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा करून दीपोत्सवास प्रारंभ होणार आहे। भारत कृषी प्रधान असल्याने या सणाला विशेष महत्व आहे। या दिवशी घरातील स्त्रियांनी उपवास करावा आणि सायंकाळी गायीची आणि तिच्या पाडसाची पूजा करावी आणि आपल्या अपत्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना करावी। त्यांच्या भावी आयुष्यातील येणाऱ्या अडचणी यामुळे दूर होण्यास सहाय्य होते। अश्विन कृष्ण त्रयोदशीस भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस आहे। शुक्रवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी असून हा दिवाळीमधील एक महत्वाचा दिवस आहे। या दिवशी आरोग्याच्या समस्या असणाऱ्या लोकांनी किंवा वैद्यकीय शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी भगवान धन्वंतरींची उपासना करावी, त्यांच्याकडून उत्तम आरोग्याचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत। या दिवशी सोने चांदी भांडे खरेदीसाठी एक विशेष मुहूर्त असतो। या दिवशी यमदीपदान करावे। सायंकाळी घराबाहेर दिवा लावून वातीचे टोक दक्षिण दिशेस करावे व नंतर दिव्यास नमस्कार करावा, यामुळे अचानक उद्भवणारी संकटे टळतात। शनिवारी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आहे। या दिवशी अभ्यंग स्नानाचे महत्व आहे। सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून सुवासिक उठणे लावून सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंग स्नान। या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध करून प्रजेला मुक्त केले, याची आठवण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा करायचा आहे।
आपल्या मनामध्ये आचरणामध्ये असलेले क्रोध, मोह, माया, लोभ यांसारखे जे नरकासुर आहेत त्यांचा नाश करून तणावमुक्त उत्तम आयुष्याची आपण सुरुवात करायची आहे. दिवाळीमधील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. अश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. लक्ष्मी ही चंचल असते, ती स्थिर राहण्यासाठी प्रदोष काळी स्थिर लग्नावर लक्ष्मीपूजन करावे. या वर्षी अमावस्या 15 नोव्हेंबर रोजी असली तरी प्रारंभ मात्र 14 नोव्हेंबरला दुपारी होत असल्याने 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी लक्ष्मीपूजन करावे. या संदर्भात आपल्याला काळजी करावयाची काही गरज नाही. या पुढील भागामध्ये शास्त्रोक्तरित्या योग्य मुहूर्तावर लक्ष्मीपूजन कसे करावे त्याचा संपूर्ण शास्त्रीय विधी यावर आपला पुढील व्हिडिओ असणार आहे. व्यापारी व उद्योगधंद्यातील लोकांसाठीही हा महत्वाचा योग आहे. त्यांनीही योग्य मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्यास त्यांना धंद्यामध्ये चांगले फायदे होतील. 15 नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा आणि अन्नकूट आहे. प्राचीन काळी हा उत्सव इंद्रप्रित्यर्थ होत असे, परंतु पुढे वैष्णव संप्रदायामध्ये इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धन पूजेत झाले. ज्यांना शक्य असेल त्यांनी मातीचे गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करावी. दिवाळीमध्ये आपण जे निरनिराळे खाद्यपदार्थ बनवितो हे सर्व कृष्णमूर्ती पुढे मांडून श्रीकृष्णांना त्याचा नैवेद्य दाखविणे म्हणजे अन्नकूट करावे. यामुळे घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते. अश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस पाडवा म्हणून साजरा केला जातो. 16 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा आहे. दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी सोने खरेदीसाठी विशेष मुहूर्त असतो. या दिवशी सोने खरेदी करावे. शक्य नसल्यास सोन्याचा किमान एक तरी मणी खरेदी करावा, ते भाग्याचे समजले जाते. व्यापारी वर्गासाठी हा एक वर्ष प्रारंभ असतो. हा दिवस स्त्रियांच्या दृष्टीनेही विशेष महत्वाचा आहे. या दिवशी दिवाळी पाडवा आणि भाऊबीज आहेत. सुवासिनींनी आपल्या पतीचे औक्षण करावे, बहिणींनी भावाचे औक्षण करावे आणि त्यांच्या उत्तम आरोग्याची यशाची प्रार्थना करावी. यानंतर सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी नवमी आहे. याला अक्षय नवमी असेही म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची प्रथा स्वतः लक्ष्मीदेवींनी पाडली आहे अशी आख्यायिका असल्यामुळे आवळ्याच्या झाडाचे पूजन करावे. या दिवशी श्री विष्णू व महादेवाचे एकत्रितरीच्या पूजन केले जाते. तुळस आणि बेल यांचे एकत्रित गुणधर्म आवळ्यामध्ये असतात. विष्णूंना तुळस प्रिय आहे तर महादेवांना बेल प्रिय आहे. यांचे एकत्रित गुण असलेल्या आवळ्याच्या झाडाची या दिवशी पूजा करावी. यातून भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचे एकत्रितरित्या आपणास आशीर्वाद प्राप्त होतात. यानंतर गुरुवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असणार आहे. आषाढी एकादशीची ज्याप्रमाणे वारकरी मंडळी वारी करतात त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीचीही वारी केली जाते. कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमा या काळामध्ये कोणत्याही एका दिवशी घरातील तुळशीचे लग्न लावण्याची प्रथा आहे. ज्यांचे लग्न जुळण्यामध्ये समस्या आहेत त्यांनी तुळशीचे लग्न अवश्य लावावे. आपल्या मनोकामना पूर्तीसाठी आशीर्वाद प्राप्त करावेत. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने झाली असली तरी सांगता मात्र गुरुनानक जयंतीने होणार आहे. सोमवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती आहे. गुरुनानक हे शीख धर्माचे संस्थापक होते. त्यांचा जन्मदिवस या दिवशी साजरा केला जातो. त्यांनी देव धर्माबाबत जागृती निर्माण करून हिंदू व मुस्लिम धर्मीयांना एकतेचा संदेश देण्याचे मोलाचे कार्य केले आहे. या प्रत्येकच सण उत्सवामध्ये आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणते उपाय करावेत, शास्त्रीय रित्या पूजा कशी करावी हे आपण सविस्तरित्या आपल्या पुढील भागामध्ये पाहणारच आहोत. अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या श्री गुरुदेव दत्त चॅनलला सबस्क्राईब करा. आपणास ही माहिती आवडेल अशी आशा आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा. आपणास ही माहिती कशी वाटली किंवा काही समस्या असतील तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.